ओके स्टूडेंट्स, आजच्या लेक्चरमध्ये आपण वेल्डेड कनेक्शन बघणार आहोत, त्याचं डिझाईन स्टेप आणि त्यावर एक प्रॉब्लेम घेणार आहोत. तर सगळ्यात पहिलं तो प्रॉब्लेम समजून घेण्यासाठी वेगवेगळ्या जे टर्म्स आहेत त्या आपण बघूया अगोदर. तर पहिले येतं साईज ऑफ वेल्ड. तर साईज ऑफ वेल्ड म्हणजे साईज ऑफ वेल्ड घेतली जाते मिनिमम लेग लेंथ. तर ह्या जो पोर्शन दाखवलेला आहे इथून, आणि हा जो हॅचिंग पोर्शन दाखवला आहे हा वेल्डिंगचा पोर्शन दाखवलेला आहे. इथून इथपर्यंत ह्या पोर्शनमध्ये हे दोन मेटल्स जे आहेत किंवा दोन प्लेट असतील, त्या दोन प्लेट एकमेकांना कॉर्नरला जॉईन केलेले आहेत विथ द हेल्प ऑफ वेल्डिंग. वेल्डिंगने जॉईन केल्यानंतर अशा पद्धतीने तिथे वेल्ड तयार होतं. मग इथून इथपर्यंत जे डिस्टन्स आहे त्याला आपण लेग म्हणतो, मिनिमम लेग, किंवाच त्याला आपण म्हणू शकतो साईज ऑफ द वेल्ड. तर ही जी साईज ऑफ द वेल्ड आहे ती कमीत कमी 3 mm असली पाहिजे, पण 3 mm पेक्षा कमी नको. 3 mm कमीत कमी साईज ऑफ द वेल्ड किती असायला पाहिजे? 3 mm. सो साईज ऑफ द वेल्ड शुड नॉट बी लेस दॅन 3 mm. सेकंड केस येते थ्रोट थिकनेस ऑफ फिलेट वेल्ड. थ्रोट थिकनेस इज नथिंग बट द परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम दिस पॉईंट टू द दिस लाईन, अँड दिस लाईन इज द हायपोटेनस ऑफ दिस ट्रायंगल. ओके, आणि हा ट्रायंगल कसा काढला जातो? ही जर ए जर डिस्टन्स असेल, हे ए पहिल्या प्लेटचं, हा कॉर्नर, ह्या दोन पॉईंट, ह्या दोन प्लेट ह्या कॉर्नरला टच होतात, तर ह्या कॉर्नरपासून इकडे ही जर ए डिस्टन्स असेल आणि हे जर बी असेल, तर ए आणि बी मध्ये वेल्डिंग करताना इथे इंटरसेक्शन पॉईंट भेटतात आपल्याला इथे आणि इथे. तर ते इंटरसेक्शन पॉईंट जर आपण एका लाईननी जर जॉईन केले, तर त्या लाईनला आपला हा जो इंटरसेक्शन पॉईंट आहे तिथून जर परपेंडिक्युलर डिस्टन्स ड्रॉ केलं, तर ते परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजेच काय असतं? थ्रोट थिकनेस असतं. थ्रोट थिकनेस डिनोटेड बाय टी सफिक्स टी. मग हे जे थ्रोट थिकनेस आहे फिलेट वेल्डसाठी, तर ते कॅल्क्युलेट केलं जातं के इंटू एस. के हा फॅक्टर आहे, के ची व्हॅल्यू 0.0, एस म्हणजे आपलं साईज ऑफ द वेल्ड, के म्हणजे फॅक्टर जो डिपेंड करतो की तुमचं फ्युजन करताना अँगल कोणता, अँगल काय चूज केलेला आहे. तर डिपेंडिंग ऑन द अँगल ऑफ फ्युजन फेसेस, जर तुमचा अँगल जर 60 to 90 degrees असेल तर के ची व्हॅल्यू असते 0.7. याचा जो काही टेबल आहे तो बुकमध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. प्रॉब्लेममध्ये आपल्याला नेहमी के चूज करताना 0.7 कन्सिडर करायचं आहे, कारण जनरली वेल्डिंग करताना 60 to 90 degrees अँगल प्रेफर केला जातो. ठीक आहे, नेक्स्ट येतं इफेक्टिव्ह लेंथ ऑफ फिलेट वेल्ड. तर इफेक्टिव्ह लेंथ ऑफ फिलेट वेल्ड कशी असते? ऍक्च्युअल जी लेंथ असते वेल्डची, तिच्यातून जर 2 times ऑफ साईज ऑफ द वेल्ड मायनस केलं तर आपल्याला मिळते इफेक्टिव्ह लेंथ ऑफ द वेल्ड. आता लेंथ ऑफ द फिलेट वेल्ड म्हणजेच काय? सपोज ह्या दोन प्लेट्स आहेत, असं क्रॉस सेक्शन आहे त्यांचं, आणि त्याला जॉईनिंग सपोज दुसरी सपोज डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये जर असेल एखादी प्लेट इथे, ह्या दोघांचं जर आपल्याला जॉईनिंग करायचं असेल, तर आपण जॉईनिंग करताना इथून ते इथपर्यंत त्या दोघांचा इंटरसेक्शन, सॉरी, जॉईनिंग पॉईंट आहे. मग ह्या ठिकाणी आपण पूर्ण काय करणार आहे? इथं वेल्डिंग करणार आहोत. म्हणजे जेवढी विड्थ असेल ह्या मेंबरची आणि ह्या मेंबरची, जो कमीत कमी मेंबर असेल तेवढी आपली काय असणार वेल्डिंग, तेवढ्या लेंथपर्यंत आपल्याला वेल्डिंग करावं लागेल. म्हणजे हीच काय झाली? लेंथ ऑफ द फिलेट वेल्ड. किंवा फिलेट वेल्ड का म्हटलंय? कारण इथं वेल्डिंगचा टाईप कोणता आहे? फिलेट वेल्ड. फिलेट वेल्ड का म्हटलं जातं? जर दोन मेंबर हे राईट अँगलमध्ये जर एकमेकांना किंवा कॉर्नरला जर आपण जॉईन करणार असेल तर त्या टाईप ऑफ वेल्डला म्हणायचं फिलेट वेल्ड. मग आपल्याला स्टडीमध्ये सिलेबसमध्ये डिप्लोमाच्या बट वेल्ड नाहीये, तर आपल्याला स्टडीमध्ये फक्त फिलेट वेल्ड आहे. त्यामुळे इथे इफेक्टिव्ह लेंथ जी आहे, मग ही जी इफेक्टिव्ह लेंथ आहे तर ती कशी कॅल्क्युलेट केली जाते? ऍक्च्युअल जी लेंथ आहे, म्हणजे ही जी ऍक्च्युअल लेंथ आहे कॅल्क्युलेशन केल्यानंतर, त्यातून 2 times ऑफ द साईज ऑफ वेल्ड जर मायनस केली ते आपल्याला मिळते इफेक्टिव्ह लेंथ ऑफ फिलेट वेल्ड. आता मिनिमम साईज ऑफ फिलेट वेल्ड, साईज म्हणजेच दिस इज मिनिमम लेग लेंथ. मग साईज ऑफ द मिनिमम फिलेट वेल्ड किती असायला पाहिजे? जनरली क्रायटेरियामध्ये आपल्याला मेन्शन केलेलं जसं आहे की साईज ऑफ द वेल्ड कमीत कमी 3 mm असली पाहिजे. मॅक्झिमम कशावर डिपेंड असणार? इथे तुमची थिकनेस ऑफ द प्लेट काय आहे त्यानुसार डिपेंड तुम्ही साईज ऑफ द वेल्ड किती घेणार.
पण जो मेन क्रायटेरिया आहे की कमीत कमी साईज ऑफ द वेल्ड किती असायला पाहिजे, 3 mm. 3 mm पेक्षा कमी साईज ऑफ द वेल्ड घ्यायची नाही. 1.5 mm, 2 mm चालणार नाही, 2.5 mm चालणार नाही. तर कमीत कमी साईज ऑफ द वेल्ड तुमची किती असायला पाहिजे? 3 mm. मग साईज ऑफ द मिनिमम साईज ऑफ द फिलेट वेल्ड आहे. आता पुढे बघूया आपण, ज्या काही आपण प्लेट जॉईन करणार आहोत तर त्या दोघांचीही थिकनेस एक तर सेम असू शकते किंवा वेगवेगळी असू शकते. मग त्या थिकनेसवर डिपेंड असते वेल्डिंगची साईज जी आहे ही, इथून इथपर्यंत जे काही डिस्टन्स आहे आपल्याला किती वेल्ड करायचंय, तर ती जी साईज आहे ती ह्या प्लेटच्या थिकनेसवरती डिपेंड असते, T1 आणि T2. पण त्या दोघांमध्येही कोणाच्या थिकनेसवर डिपेंड असते? ज्या प्लेटची थिकनेस ही जास्त आहे, म्हणजे थिकनेस ऑफ द थिकर पार्ट, त्या जी मॅक्झिमम थिकनेस प्लेट आहे तिच्यावर डिपेंड असतं साईज किती असणार वेल्डिंगची. मग जर तुमच्या जी थिकर प्लेट आहे, सपोज 8 mm प्लेट आणि 10 mm प्लेट, ह्या 2 mm प्लेटच्या तुम्हाला जॉईन जर करायचं असतील ह्या दोन प्लेट्स, तर त्याच्यामध्ये थिकर प्लेट कोणती आली? 10 mm ची. मग 10 mm असेल तर मग इथे मेन्शन केलेलं आहे जर अप टू आणि इन्क्लुडिंग 10 mm, 10 पर्यंत जी तुमची 8 mm आणि 10 mm ह्या दोन ज्या प्लेट आहे त्या पहिल्या क्रायटेरियामध्ये बसतात, कारण एक प्लेट 10 mm पर्यंत आहे, दुसरी प्लेट 10 mm च्या आत आहे, म्हणजे अप टू 8 mm. बरोबर. मग ह्या अशा प्लेट जर जॉईन करायच्या असतील तर त्यांच्यासाठी मिनिमम साईज किती मेन्शन केलेली आहे? 3 mm ही काय असायला पाहिजे तुमची साईज ऑफ द वेल्ड तुम्ही प्रोव्हाइड करणार वेल्डिंग करताना. जर तुमच्या प्लेटमध्ये जी थिकर पार्ट थिकर प्लेट आहे, आता सपोज एक्झाम्पल 10 mm आणि 12 mm प्लेट आहेत त्या तुम्हाला जॉईन करायच्या आहेत, ह्या दोघांमध्ये थिकर पार्ट कोणता आला? 12 mm चा. मग 12 mm कोणत्या केसमध्ये इन्क्लूड होतो? ह्या म्हणजे ओव्हर 10 mm अप टू आणि इन्क्लुडिंग 20 mm, म्हणजे 10 ते 10 च्या वरती, म्हणजे 11 ते 20 mm मध्ये आपली प्लेटची थिकनेस येते थिकर प्लेटची, म्हणजे 12 mm. मग त्या केसमध्ये तुम्ही ती 10 आणि 12 mm ची प्लेट जॉईन करण्यासाठी ही जी साईज आहे साईज ऑफ द वेल्ड किती प्रोव्हाइड करणार? 5 mm प्रोव्हाइड करणार. तशाच पद्धतीने इथे मेन्शन केलंय, जर तुमची प्लेट 21 ते 32 मध्ये असेल mm थिकर प्लेटची साईज थिकनेस, तर तुम्ही 6 mm ची मिनिमम साईज विचारलेली आहे, ही काय अॅक्युरेट म्हणजे तीच प्रोव्हाइड केली पाहिजे असं नाही. कमीत कमी तुम्ही त्या दोघांच्या दोन प्लेटच्या कनेक्शनसाठी कमीत कमी 6 mm एवढी साईज ऑफ द वेल्ड तुम्ही काय केली पाहिजे? प्रोव्हाइड केलीच पाहिजे. आणि मग किती प्रोव्हाइड करायची हे तुमच्या डिझाईननुसार असणार, पण डिझाईन न करता जर तुम्हाला वेल्डिंग करायचं असेल तर कमीत कमी किती असायला पाहिजे ती वेल्डिंगची साईज? 6 mm. पुढची चौथी केस 32 mm ते 50 mm जर असेल तर, म्हणजे 32 mm च्या पुढे ओव्हर, म्हणजे 32 mm च्या पुढे म्हणजे 33 mm पासून 35 mm पर्यंत, तर कमीत कमी तुमची साईज ऑफ द वेल्ड किती असायला पाहिजे? 10 mm.